अनुका सोशल मीडियावर लाइव गेली याचा मला किती त्रास झाला माहितीये का तुला? त्रास झाला म्हणजे? अरे अनेकांनी तो व्हिडिओ शेअर केला, आपल्या पाहुण्यांनी सुद्धा पाहिला. त्यांना कौतुक वाटलं असेल ना? कसलं डोंबल्याचं कौतुक? त्यांचं म्हणणं तर हे होतं की लोकांना दाखवण्यासाठी हे सगळं ठीक आहे, पण देशमुखांना हे शोभत नाही. वेद, हे सगळ्यांना पचायला खूप जड जात आहे. हे बघ आई, मी रेणुकाला लग्न आधीच वचन दिलं. संसारात मी तिच्या सोबत कायम उभा असेल आणि मी तिला कायम मदत करेन. तिच्यावर कुठल्याही कामाची जबरदस्ती करणार नाही. पण हे तू लग्नाच्या आधी का नाही आम्हाला सांगितलंस? नुसते रेणुकाच्या घरचे नाही तर तू सुद्धा आमच्यापासून बरंच काही लपवलंयस. बरोबर, मला मान्य आहे आणि नगरकर कुटुंब इतकाच, मी सुद्धा तुमचा दोषी आहे. त्यामुळे मला शिक्षा म्हणून घराबाहेर काढलं पाहिजे आता, हो ना? बाबा, तुम्हाला माहित नाहीये की मुक्ताताईला घराबाहेर काढल्यापासून मी किती त्रासात जगतोय. मी स्वतःला स्वार्थी, अपराधी आणि बेजबाबदार समजतोय. मूर्खासारखं काही पण बोलू नकोस. का नको बोलू बाबा? तुम्हाला माहितीये एवढं सगळं होऊन सुद्धा मुक्ताताईच्या बाबांना इथे यायचं होतं, भक्तीच्या लग्नाचं आमंत्रण करण्यासाठी. त्यांना आपल्याला आमंत्रित करायचं होतं भक्तीच्या लग्नात, पण ते नाही आले कारण तुम्ही त्यांचा पुन्हा अपमान कराल ही भीती होती. असं म्हणतात की लग्नानंतर फक्त नवरा बायको नाही, दोन कुटुंब एकत्र येतात. पण आमच्या लग्नानंतर काय झालं? दोन कुटुंब वेगळी झाली. दोघं एकमेकांचा फक्त राग करतात. लग्नाआधी मी त्यांच्या घरचा सदस्य असल्यासारखा हवा तेव्हा त्यांच्या घरी जात होतो, पण आता मी नाही जाऊ शकत कारण मला लाज वाटते या सगळ्यामुळे, आणि तुम्हाला त्याचं काहीच नाही आहे, हो ना? एव्हाना तुम्ही मुक्ताताईची माफी मागून तिला घरी यायची विनंती करायला पाहिजे होती, पण इथे सगळं उलटच घडतंय. तुम्ही तिचा दिवसेंदिवस अजूनच तिरस्कार करताय आणि ह्यामुळे रेणुका अशी वागतीये हे तुम्हाला कळत नाहीये का? बाबा, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून रेणुका असं वागतीये. थँक्स वेद. मला वाटलं नव्हतं तुम्हाला कधी एवढं समजून घेशील असं. आज मला मी तुझी बायको असल्याचा खूप अभिमान वाटतो रे. ह्या लोकांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल की नाही माहीत नाही, पण आपण प्रयत्न करत राहायचा आणि त्या प्रयत्नांचाच भाग म्हणून आजपासून किचन बंद. काय किचन बंद म्हणजे? अहो, तुम्हाला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू. इट इज क्लोज्ड. आणि तसं मीनाला ऍडव्हान्स 1 महिन्याचा पगार देऊन सुट्टीवर पाठवलं तिला, मी कळलं काय? हो, आता ती महिनाभर येणार नाहीये. आणि त्याशिवाय मी तिला हेही सांगितलंय की तिची सुट्टी अजूनही वाढू शकते. आता मी मोठा ब्रेक घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ब्रेक देणार. आजपासून या घरात काहीच कोणीच काहीच बनवणार नाहीये, कळलं? आणि मी पिझ्झा ऑर्डर केला. आम्ही असलं काही खात नाही. आत्या, पिझ्झा माझ्यासाठी आणि वेदसाठी मागवलाय. तुमच्या सगळ्यांसाठी घरगुती जेवणाचे डबे मागवले. कसं आहे, मला काय आवडतं ते माहिती आहे मला, शिवाय काय आवडत नाही तेही चांगलंच माहित. जसं की गरिबांना श्रीमंत घरात राहण्याचा आणि आनंदात राहण्याचा काहीच अधिकार नाही, हो ना? गरीब लोकांना मनसोक्त जगण्याचा अधिकार आहे हे जितकं लवकर समजेल ना तुम्हाला तितकं बरं होईल. नाहीतर आज जे घडतंय ना घरात ते कायम घडत राहील. मी चालले माझ्या किचन मध्ये एक्सपेरिमेंट करायला. ओके, बाय.
एक्सपेरिमेंट म्हणून. जणू का हिची किचन म्हणजे सायन्स लॅब आहे आणि ही सायंटिस्ट आहे. शाणपण करतीये, दुसरं काय? काही नाही, तिथे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल त्याचा शोध लावत असेल ती. पिझ्झा, आमचा पिझ्झा आला वाटत. थँक यू. त्यांची स्कीम आहे, 30 मिनिटात पिझ्झा आला नाही तर पैसे डबल. अरे डोंट वरी, तुम्हाला जेवण उशिरा मिळावं म्हणून आम्ही डबा उशिरा मागितलाय. असा नका गैरसमज करून घेऊ. चिल, डबा येईल. मी येतो. बाय बाबा. गजा भावा, एकदम ओके. मी थँक यू काम केलं यार तू. हा सांगतो, अशी लय बेकार भूक लागली होती ना, लय बेकार. पण काय पण बोला बर का, असं शेतामध्ये बसून जेवायची मजाच एकदम निरळी आहे. काय हो, त्यात आपण जर कष्ट केले असतील, घाम गाळला असेल ना, तर भूक जास्तच लागते. म्हणजे कसं, मजाच मजा. खरं कष्टाची भाकरी म्हणतात त्याला. रक्त आठवून घाम गाळून मिळालेली भाकर असते ना, ते अंगी लागते. आता मला सांगा तुम्ही, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला, बांधकामावर येटा वाहणाऱ्या मजुराला, खड्डे खाणाऱ्या मजुराला कधी ढेरी पाहिले का तुम्ही? पाहिले? एकदम खरं बोललात बरं का अण्णा. ही ढेरी आपल्यासारख्या शहरामधल्या लोकांना असते. म्हणजे कसं, गाडीतून घरी, घरातून ऑफिसच्या खुर्चीवर, खुर्चीवरून परत गाडीतून, गाडीतून घरी, मग काढलेलं जिरणार कुठं? बरोबर की नाही? बरं गजा, दादा आणि भाऊ का जेवले? हा जेवले की, पण एकदम गप्पच, काय बोललेच नाही. का? ते मुक्त त्याला ते विचारत होते ना, ते काय सांगतच नव्हते, त्यामुळे दोघांची कट्टी झाली. हे बाकी लय अवघड होऊन बसले राव. अण्णा यात काहीच अवघड नाहीये, उलट ना मला आता असं वाटतं की तिथे मी असलो पाहिजे होतो. अरे त्यांच्या एक्सप्रेशन बघायला मजा येते मला. अण्णा हे जे सगळं चाललंय ना, त्यांचा उंदरा मांजरांचा खेळ आहे, तो इग्नोर करा तुम्ही. यातले दादा मांजर आणि मुक्त ते उंदीर आहे ना, मुक्त त्याला खाणार. अरे येड्या, अरे तसं म्हणतात जर फक्त. खेळ म्हणजे कसं आहे, एकमेकांच्या माग नुसतं धावत राहायचं, धावत राहायचं, पळायचं. म्हणजे काय, मालक आहेत ना हे, त्यांच्या मनातलं काय कधी सांगणार नाहीत. आणि मुक्त ते ऐकून घेतल्याशिवाय राहणार नाही. हा मला माहितीये, दोघांचे एकमेकांवर लय जीव आहे, पण ते कट्टे झाले ना, त्याच्यामुळे ते दाखवत नाहीये. शूट आहे ना एकदम. घ्या घ्या भाकर, घ्या बरं का. काका तुम्ही जेवलात का? काय आताच. दादा जेवले? हो तो पण जेवला. आम्ही दोघं बरोबरच नव्हतो का बसलो? दादा तुझ्याबद्दल तक्रार करत होता. हो काय म्हणत होते? म्हणजे तू बोलत तर नाहीस त्याच्याशी, पण वाढायला सुद्धा नव्हतीस. बरं झालं त्यांना जाणवलं. म्हणजे काय, हे असं काय बोलतेस? म्हणजे काय, आता मी त्यांना किती वेळा विचारलंय, ते त्यांचं गुपित सांगायला तयारच नाहीयेत. त्याचा मायावर लय परिणाम होतोय, मग मला नको का थोडं अटक करायला? अच्छा, पण ते कुठे? जसं काही तुला माहितीच नाही. दुपारचं जेवण झाल्यानंतर दादा वामक कुक्षी घेतो म्हणजे घेतोच की नाही. आता सुद्धा फॅन स्वतःकडे फिरून झोपलाय मस्त. काळजी करू नको, गाढ झोपला एकदम. पर काका ते झोपले तोपर्यंत आपण लांब कुठेतरी जाऊन सराव करूयात का? अरे क्या बात आहे बाबा, अरे अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. अग पण बाळा तुझं जेवणाचं काय? मी पटकन 2 घास खाऊन येते. हा ये खाऊन ये. पण मुक्ता ही मस्त आयडिया आहे ना. दुपारी दादाची झोपायची वेळ झाली की तो एकदा झोपला की आपण रियाज निघाल. खरंच आणि बरं होईल ना,
त्यांना आवाजाचा पण त्रास होणार नाही. बघ ना काय वेळ आली ना, मला वाटलं तर कुठल्या तर दादाने तुला घरात संबळ वाजायला परवानगी दिली आहे, झालं आता सगळे प्रॉब्लेम्स मिटले. पण नाही, अजूनही आपल्याला दादाला लपूनच प्रॅक्टिस करावी लागते. पूर्वी सुद्धा नाही का दादा रात्री झोपले की आपण रियाज करायला बाहेर पडायचो. पण ना काका, थोडे दिस एकदा का त्यांनी मन मोकळं केलं ना की आपल्याला असं लपून छपून रियाज करायची गरजच नाही. खरंय तस. एवढ्या वेळ कसा लागला यांना? त्यांना सोडून तर परत येतो म्हणले होते. स्वयंपाक पण झालाय माझा, मला तर लय भूक लागली. पण त्यांच्यासाठी थांबावच लागल, नाही तर वाईट दिसन. काय करू मी? त्यात एक तरी नवीन घर आणि मी एकटीच, भीती वाटून राहिली मला. मुक्त त्याला फोन करते, तिच्याशी बोलले ना मी, मलाच बरं वाटेल. थांबा ऐक, बघ तिचा फोन आहे. आपल्या सगळ्यांची आठवण येतच ना. चलते हा. नवीन नवरी काय म्हणतीये? अग मुक्तताई, मला लय भीती वाटतीय. भीती कशाची? अग काल तर आमचं लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी यांचे आई वडील यात्रेला पण गेलेत. हे पण आता त्यांना सोडवायलाच गेलेत. अग मला तर काहीच कळत नाही, असं कुठं असत का? वेड बाई, त्यात काय घाबरण्यासारखं आहे? तुला ना त्यातली गंमतच कळली नाही. आता यात काय गंमत असल? अग आई वडील दोघही घराच्या बाहेर गेले, पहिल्या रात्री तुम्ही दोघच घरात. सुनील रावांनी पहिल्या रात्रीच जोरदार प्लॅनिंग केलेलं दिसतय. अग पण लय वेळ झाला गेलेत ते, अजून परत नाही आले. स्वयंपाक पण केलाय मी. घरात एकटीच आहे ना म्हणून मला भीती वाटते. येतील येतील, अजिबात काळजी करू नको. जेवढ्या वेळ जातील तेवढं बरं आहे ना, तेवढंच काहीतरी अजून प्लॅनिंग केलेलं असणार. तर बघते, मी इकडे भाऊ काकांसोबत सराव करायला आले, तुला नंतर फोन करते. पण तू अजिबात काळजी करू नका, येतील ते. आणि मुख्य म्हणजे तुला पहिल्या रात्रीसाठी लय लय शुभेच्छा. ताई तू पण ना. ठेवते मी. ठेव ठेव. पान लय भारी आहे पण सुपारी एवढी कडक डाक पट्टी नमा आहे. संबळ कोण वाजवते? मुक्त शिवाय दुसरे कोण वाजवणार आहे? पण ती इकडे का वाजवते? सुनील राव, तुम्ही बऱ्याच वेळचे घराबर आहात. हा जा, तुम्ही आमच्यासाठी आणलेली बायको एकटी असन. लाजत काय? लाजायचं नाही आणि तिला अजिबात हात पण लावायचा नाही. दोन हाताचं अंतर ठेवायचं नाहीतर हात काढून हातात देईन. माव बोलणं मोठ, हौ द्या साट लोट.
शांता शेठ, मी काय म्हणतोय? मी तर त्या काय करणार नाही, कारण माझ्यासाठी ती तुमची, पण तियासाठी तसं नाही ना, तियासाठी तर मीच तिचा खरा नवरा आहे. तुला नेमकं म्हणायचंय काय? म्हणजे तिला वाटलं आणि तिनंच मला धरलं तर, आणि आमच्यात काय तर झालं तर. आता शेवटचे काही तास, आता सूर्यदेव खाली जातील आणि चांदोबा वर येतील, आणि सुनोबा घरातून आणि भक्तीच्या आयुष्यातून कायमचे निघून जातील. मग मी आणि भक्ती एकटेच घरात. झुला झुला तू झाला, तो खाजो खाजूच मेला. ती माय मधू आणि मी तिचा चंद्र, मग दोघांचा होईल मधू चंद्र. तू पण जेव आणि तिला पण चांगलं चुंगलं जेवायला घाल. बकऱ्याला कापायच्या आधी जेवायला घालतात ना अगदी तस. आणि हा रात्रीला तिला चांगलं नटून थटून शेंट मारून बसायला जाग कस. मधू चंद्र, मी घरात एकटेच होते ना, मला भीती वाटायला लागली. बाकी काही नाही, ते मी हे सामानाने गेलो होतो. हे कळलं? ते आज आपली पहिलीच रात्र आहे ना, मग ते रूम जरा सजवायची म्हणून हे सामानाने गेलो. दादा अजून झोपलाय? मी पटकन ठेवून येते. हा मी पण ठेवतो. खर तर दादा इतक्या उशिरापर्यंत ती झोपत नाही काय? हा असं झालं असेल कदाचित ना, त्याला रात्री मध्येच कधीतरी जाग आली असेल आणि नंतर झोप लागलीच नसणार. मी सांगतो, पण त्यांना जाग आली असती आणि आपण सराव करायला गेलो हे समजलं असत तर. अरे काय झालं हे? बर मी सगळ्यांसाठी चहा टाकते. हिंदीत वाजवा मी नाही रोज करत वाजवा.